मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता राज्याच्या अतिसंवेदनशील भागात सतर्कतेचे आदेश गृह विभागाने दिलेत. संवेदनशील भागात पोलीस पेट्रोलिंग वाढवले. सोशल मीडियावर चुकीचे संदेश टाकणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर आहे. राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळाले. पुण्यात जागोजागी राज ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र झळकवले. त्यावर अशी वेळ कुणावरही येऊ नये असं म्हटलंय. हे बॅनर्स कुणी लावले याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मनपा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची चर्चा सुरू अशी सूत्रांची माहिती. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू आहेत. त्याला शह देण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांची आज बैठक होणार आहे. सरकारमधील निधी वाटप, महामंडळवाद, विधानसभा अध्यक्ष यासारख्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होतीये. काँग्रेसमध्ये असलेली नाराजी कमी करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जाईल. देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाही असं IIT कानपूरचे प्रोफेसर महेंद्र अग्रवाल यांनी म्हटलंय. डॉक्टर अग्रवाल यांचं मॅथमॅटिकल मॉडेल देशात संदर्भ म्हणून वापरण्यात आलं होतं. देशात सध्या कोणताही नवा म्युटंट आढळला नाही भारतात, त्यामुळे चौथी लाट येण्याची शक्यता नाही असं त्यांनी म्हटलंय. कोरोना काळात नियमित लसीकरण पूर्ण होऊ न शकलेल्या 5 वर्षाखालील मुलांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्यभरात इंद्रधनुष्य नावानं मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या 4 चौथ्या टप्प्याअंतर्गत 23,000 मुलांचं आणि 2,500 गरोदर महिलांचं लसीकरण मार्चमध्ये पूर्ण झालं. औरंगाबादमध्ये लसीकरणाची टक्केवारी कमी आहे ती वाढवण्यासाठी प्रशासनानं बोलवलेल्या बैठकीला जिल्ह्यातला केवळ एक आमदार उपस्थित होता तर इतर सर्व आमदारांनी आणि खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे लोकप्रतिनिधी सुद्धा लसीकरणाबाबत गंभीर नाहीत का असा प्रश्न पडतोय. महत्वाचं म्हणजे प्रशासनानं या बैठकीबाबत 7 दिवस आधी सर्व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या होत्या. महागाईमुळे लाल मिरचीचे दरही गगनाला भिडलेत. गेल्या काही महिन्यात बेडगी, संकेश्वरी, तेजा, काश्मीरी या लाल मिरचीच्या दरात जवळपास 20-25% वाढ झाली. लाल मिरचीचे दर किरकोळ बाजारात 300 रुपयांपर्यंत पोहोचलेत. पाऊस लांबल्यानं मिरची उत्पादनावर त्याचा परिणाम झाला, त्यामुळे बाजारात मिरची उशिरानं दाखल झाली. महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबड मोडलंय. त्यात भाजीपाला महागलाय. नाशिकच्या बाजारात श्रावण घेवड्यानं उच्चांक गाठलाय. घेवड्याचे दर 250 रुपयांपर्यंत पोहोचलेत. एका लिंबासाठी 10 रुपये मोजावे लागतात तर हिरव्या मिरचीनंही 100 पार केली. बाजार समितीमध्ये स्थानिक भाजीपाल्याची आवक 35% घटली, त्यामुळे दरवाढ झाली. वाढत्या उकाड्यामुळे AC कूलरची मागणीही वाढली, मात्र किमतीही 15% वधारल्यात. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यानं किमती वाढल्यात. कूलर 1500 रुपयांनी महाग झाले तर AC किमती 10% वाढल्यात. फ्रीजची मागणी वाढली आहे. तर कारच्याही किमती आता वाढल्या आहेत. मारुतीच्या सर्व गाड्यांच्या किमती 0.9 ते 1.9% वाढवल्यात. महिंद्रा कंपनीनंही वाहनांच्या किमती जवळपास 2.5% वाढवल्यात. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कारच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पेट्रोल, डिझेल, LPG गॅससह खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले. त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांनाही बसतोय. त्यामुळे हॉटेलमधील पदार्थ 15-20% महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पुण्यातील चांदणी चौकात शिवसेनेनं वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आंदोलन केलं. कोथरूडकडे उतरणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचं आणि उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. मुळशी आणि मुंबईहून येणारी वाहनं एकाच वेळी महामार्गावर येत असल्यानं चांदणी चौकात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले बॅरिकेड्स शिवसेनेकडून हटवण्यात आलेत. तडीपार बॉबी शिंदेला अटक करत असताना पोलिसाच्या हाताला चावा घेऊन मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 3 महिलांसह 5 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला बॉबी शिंदे मिरवणुकीत आढळला. पोलिसांनी त्याला मिरवणुकीत पकडलं आणि पोलीस ठाण्यात नेत असताना त्याच्या कुटुंबियांनी तीव्र विरोध केला. पुण्यात हडपसर उड्डाणपुलाला लावलेल्या व्हाईट बॅरिकेडला धडकून जामखेड पुणे ST बसचा अपघात झाला. यात 1 महिला प्रवासी गंभीर तर 5 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. सूचना फलक नसल्यामुळे अपघाताची मालिका सुरूच असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
पुण्यातील दौंड तालुक्यात एका शेतकऱ्याने तब्बल 55 टन ऊसाची वाहतूक केली. या शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या मदतीने ही वाहतूक केली. 55 टन वाहतूक करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्तीवरून औरंगाबाद खंडपीठानं केंद्र सरकारला दणका दिलाय. केंद्राचा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा 60% हिस्सा 22 एप्रिलपर्यंत न्यायालयात जमा करा, अन्यथा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कारवाई केली जाईल असं औरंगाबाद खंडपीठानं सुनावलंय. अचलपूर परतवाडा दंगलीनंतर लागू केलेली संचारबंदी 2 तासांसाठी शिथिल केली. 12 ते 2 या दरम्यान संचारबंदी शिथिल ठेवली आहे. 2 नंतर या भागात पुन्हा संचारबंदी लागू करणार आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचारबंदी शिथिल केली आहे. डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेला विवस्त्र करून तिला चटके देण्याचा अघोरी प्रकार काही दिवसांपूर्वी पुढे आलेला. ही महिला आणि घटना मध्य प्रदेश राज्यातल्या बायगोर गावातली आहे. अनिसच्या कार्यकर्त्यांनी या महिलेची भेट घेऊन तिचं समुपदेशन केलं. जळगावच्या भडगाव तालुक्यात महिंदळे गावात जनावरांच्या गोठ्यात अचानक आग लागली. या आगीत 15 बकऱ्या 12 बोकड जळून खाक झालेत. यात गायीचाही होरपळून मृत्यू झाला. तसंच चारा आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. एमवे कंपनीला ईडीनं मोठा दणका दिलाय. कंपनीची 57 कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली. मल्टी लेवल मार्केटिंगचे व्यवहार केल्याचा ठपका कंपनीवर ठेवलाय. कंपनीच्या मुंबईतल्या बँक व्यवहारासह तामिळनाडूतल्या डिंडेगुल जिल्ह्यातील मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. मुंबईमध्ये कलिनातल्या एअर इंडिया कॉलनीवरून आता वाद पेटणार आहे. एअर इंडिया कॉलनी आता अदानी समूहाच्या ताब्यात गेली. अदानी समूहाच्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनीकडे ही मोक्याची जमीन नियमबाह्य पद्धतीनं सोपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. आता समूहानं इथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घर रिकामी करण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होतोय. तडीपार बॉबी शिंदेला अटक करत असताना पोलिसाच्या हाताला चावा घेऊन मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 3 महिलांसह 5 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर शहरालगत 20 वर्ष तरुणाला गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली. रोहन शिंगोले असं त्याचं नाव. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं त्याच्याकडून पिस्तुलासह दुचाकीही जप्त केली आहे. राजगुरुनगर शहर परिसरात तरुण पिढीतला गुन्हेगारीचा वाढता कल पाहता दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. हिंगोली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालल्यानं नागरिक दहशतीखाली आहेत. सोमवारी रात्री शहरातील तालाब कट्टा परिसरात शुभम राजे या तरुणावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. जुन्या वादातून शुभमवर मित्रांच्या मदतीनं हल्ला केला. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेनं अवघ्या 4 महिन्यात 12,800 प्रक्षोभक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्यात. विशेष शाखेनं यावर्षी जानेवारीत 5,754, फेब्रुवारीत 4,252, मार्चमध्ये 3,958 वादग्रस्त पोस्ट हटवल्या आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराचा पोलीस बंदोबस्त वाढवलाय. नेहमीपेक्षा 20% पोलीस बंदोबस्त वाढवलाय. भोंग्याच्या वादानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं पोलिसांनी Zee24 बोलताना सांगितलंय. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायकातला 7वा गणपती असलेल्या ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. देवाला पहाटे महाभिषेक झाल्यानंतर गणयागाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे आज विघ्नहर्त्याला सर्व दागिने परिधान करण्यात आले होते आणि गाभाराही विविधरंगी फुलांनी आणि 51 डझन आंब्यांनी सजवलेला. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात अष्टविनायक महागणपती रांजण गावात आज अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अंगारकीनिमित्त मंदिर गाभारा आकर्षक फुलांनी सजवलाय. अंगारकीनिमित्त अथर्वशीर्ष पठण सुरू आहे.
लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी अंगारकी चतुर्थी निमित्त पहाटेपासूनच गर्दी झाली आहे. लाडक्या बाप्पाचा गाभार आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय. चतुर्थी निमित्त मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भक्तांना महाप्रसादाचंही मोफत वाटप केलं जात आहे. आज अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे इथे भाविकांची गर्दी झाली आहे. पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर खुलं केलं आहे. रात्री उशिरापर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं ठेवलं जाणार आहे. पहाटेपासून भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाची अंगारकी चतुर्थीनिमित्त विशेष महापूजा रात्री 12 वाजता करण्यात आली. अंगारकी चतुर्थीनिमित्त आज दिवसभर भाविकांची सिद्धिविनायक मंदिरात गर्दी असेल. अंगारकी चतुर्थीनिमित्त नागपुरात टेकडी गणपतीला पहाटेपासूनच भक्तांची रीघ लागली. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली. शिवाय उन्हापासून संरक्षणासाठी मंडप टाकण्यात आलाय. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय. संपूर्ण विदर्भातून असंख्य भाविक गणरायाचं दर्शन घेण्यासाठी टेकडी गणपतीला येतात. अलिबाग एसटी आगारातील 200 अधिक कर्मचारी आज एकाच वेळी कामावर हजर झालेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही कामावर हजर होत आहोत. या संपकाळात आम्ही सन्मानानं जगायला शिकलो असं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. येवला तालुक्यात उन्हाळी मक्याची लागवड केली आहे. मात्र या 125 हेक्टर पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शिल्पा शेट्टी कायम सोशल मीडियावर फिटनेसचे व्हिडिओ टाकत असते. यावेळी शिल्पानं कार्डिओ किकबॉक्सिंगचा व्हिडिओ शेअर केलाय. तिच्या फिटनेस ट्रेनर यशमीन चौहान सह हा वर्कआउट ती करते. एक शक्तिशाली कॉम्बो असून ते ग्लूट्स आणि पायांवर वर्कआउट करतं. इतकंच नाही तर हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती सुधारण्यास मदत करत असल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे. लाँग विकेंड नंतर नव्या आठवड्यातलं परफेक्ट किकस्टार्ट असं कॅप्शन शिल्पानं या व्हिडिओला दिलंय.